जलजीवनच्या कामामुळे नागरिक त्रस्त. पुसद तालुक्यातील ग्रामीण भागात मागील कित्येक वर्षांपासून जलजीवन मिशनचे काम सुरू आहे. या कामात अनियमितता तर आहेच, तर कित्येक ठिकाणी सदरचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. जलजीवन अंतर्गत येणाऱ्या पाईपलाईनच्या नालीमुळे इसापूर धरण येथील बस स्टँडवरील नागरिकांना याचा अतोनात त्रास होत आहे. यामुळे बस सुद्धा आली तर ती बस स्टँडला फसत आहेत. इसापूर धरण येथून जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामामुळे त्यातून निघालेली माती रस्त्याच्या कडेला होऊन होती, परंतु अचानक आलेल्या पावसामुळे ती संपूर्ण माती मुख्य रस्त्यावर वाहत आली. त्यामुळे या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांच्या गाड्या तिथे झालेल्या चिखलात फसत आहे. रस्त्यात चिखलाचा अक्षरशः भीक साचला आहे. यातून कामाची गती व कयश स्पष्ट होत आहे. रस्त्यावरील चिखलाचा खच लवकर उचलून बाजूला करावा अशी मागणी येथील नागरिक करत आहे. सदर बाबीवर लवकरात लवकर लक्ष न दिल्यास एखादी मोठी घटना किंवा जीवितहानी त्या ठिकाणी होऊ शकते.